अजब रमा राघव जी जोड़ी। रिवेंज कसला रिवेंज हे बघा, मी खरं सांगते राघव सर खरंच इथे आहेत, मी जेन्युइनली बोलते, मी राघव सरांना घेऊन येते, ट्रस्ट मी प्लीज। बरं ठीक आहे, हे जर खरं असेल ना तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला शोधूया आणि आत्ताच्या आत्ता त्याला ताबडतोब घरी घेऊन जाऊया। हो हो, ह्या अशा वातावरणापासून राघवला लवकरात लवकर दूर नेलं पाहिजे। फोन उचलत नाही। अरे अरे हो कार्तिके, आज देवळात काही होतं का? ते अभ्यंकर बुवांचं प्रवचन होतं ते आज आहे का? काही कल्पना नाही बाबा। नाही तरी सुद्धा देवळात काही ना काहीतरी सुरू असणार, हे सगळे जण नक्की तिथेच गेले असणार, नाही तर दुसरीकडे जाणार कुठे? आबा आजीची ती मैत्रीण आहे ना प्रमिला आजी, त्यांच्या घरी गेले असतील का सगळे? शक्यता आहे कार्तिक, तू असं कर, पटकन जा आणि दोन्हीकडे बघू ये, जिथे कुठे असतील त्या सगळ्यांना तुझ्या बरोबर घेऊन ये। जा जा। हो आबा। आबा तुम्ही काळजी करू नका, येतील सगळे। हा तुम्ही शांत राहा, काळजी घ्या स्वतःची। ठीक आहे, तू तू निघ निघ। आलो आबा। आज असं कसं काय घडलं? आजपर्यंत तिने संजेला घरातले सगळे असे घराला कुलूप लावून कधीच बाहेर पडले नव्हते, पण आज आणि आता कोणी फोनही उचलत नाहीये, कुठे गेले असतील सगळे? परमेश्वरा माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेव रे। सरपंच लिंबू सरपंच द्या मला आणि राघवला पण। सर लिंबू सर। थँक्यू सर। सर सर तुम्ही नको आता, प्लीज राघव सरांना गरज घ्यायची प्लीज सर। राघव सर तुम्ही हे घ्या ना प्लीज, लिंबू सरबत पिऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल। मला काही प्यायला देऊ नका, मी आता काही ठेवलं नसतं ते उलटून पडेल, मला काही नको। अहो पण सर तुम्हाला नको सर, थांबा सर नको प्लीज। नो 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 नो, मला हेच अवॉइड करायचं होतं, राघव सरांच्या फॅमिलीने त्यांना असं बघायला नको होतं। पूजा हा आपल्या राघवच आहे का ग? ती मी स्वप्न बघते। नाही आजी हे स्वप्न नाहीये। आपल्या दुर्दैवाने जे आपल्या डोळ्यांना घाणेरडं दृश्य दिसत आहे ते खरं आहे। नाही आई तो आपला राघव असूच शकत नाही। हा दुसरा कोणीतरी मुलगा आहे, हा आपला राघव असा काही आई नाही तो दादाच आहे। नाही म्हणते ना एवढं, राघव घरी गेला असेल तो या अशा वातावरणात राहूच शकत नाही, तो इथे थांबलाच नसेल। मी सांगते ना आई शांत व्हा। ती रमा कुठे गेली? कुठे गेली रमा? ए ए ए हा राघव नाहीये ना, त्याची अशी अवस्था झालेली नाहीये ना, तू अजूनही आमच्याशी खोटं बोलतेस ना? आता बोल ना, हा माझा राघव नाहीये ना।
शालिनी भानावर ये आणि हा आपला राघवच आहे. ती रमा कुठे गेली? कुठे गेली रमा? ए ए ए तिकडे ये म्हणसा. हा हा राघव नाहीये ना? त्याची अशी अवस्था झालेली नाहीये ना? तू अजूनही आमच्याशी खोटे बोलतेस ना? आता बोल ना, हा माझा राघव नाहीये ना? शालिनी शालिनी भानावर ये आणि हा आपला राघवच आहे. सांगताना मला खूप त्रास होतोय ग, पण हेच खरंय, हा आपला राघवच आहे. ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत होती ना, तेच घडलंय. चुकीच्या संगतीला वाहवत गेलाय ग तो. आई आई तुम्ही रडू नका. आई सांगा ना माझं काय चुकलं? राघव वर संस्कार करण्यात कुठे कमी पडली? मी बोला ना आई, तुझं काहीही चुकलेलं नाहीये, तू बरोबरच वागली आहेस. पण राघव या सगळ्यात वाहवत जाणारा नाहीये, तो ठरवून नाही सामील झाला या सगळ्यात. मला तर वाटत त्याला नशा व्हावी म्हणून मुद्दाम कोणीतरी त्याला दारू पाजलीय. हे बघ, मलाही असंच वाटत, कोणीतरी त्याच्या नकळत त्याला काहीतरी पाजलं असेल. नकळतपणे कोणी कसं काही पाजेल? तो काही कुकुल बाळ आहे, त्याला कळत नाही तो काय पितोय ते. नाही आई, मी सांगते तुम्हाला, माझंच चुकलं तरी मला हे म्हणत होते की त्याला नोकरी करू द्यायची नाहीये म्हणून. पौरोहित्य सोडून त्याला अशा वातावरणात यायला नको. पण मीच विश्वास नाही ठेवला, त्यांना हे आधीच कळालं. पण हा अशा वातावरणात वाहवत जाणार नाही यावर मी विश्वास ठेवला आणि आज तुम्ही बघताय त्याचे काय परिणाम झाले ते. शालिनी शालिनी त्रास करून घेऊ नकोस, तू बरोबरच वागलेली आहेस. राघवला स्वतःवर ताबा ठेवता आला नाहीये, आपण केलेले संस्कार त्याला जपता आले नाहीयेत. आता तो जे काही करतोय ना, त्याला तो स्वतः जबाबदार आहे, फक्त तो एकटा. माझा अजूनही या सगळ्यावर विश्वास नाही बसत. माझाही नाही, फक्त आबा म्हणाले म्हणून स्वतः मधला अहंकार दूर करणारा, दारोदारी भिक्षा मागणारा हाच राघव आहे. अगं पण जे डोळ्याला दिसतंय ते कसं नाकारायचं ग? त्यापेक्षा ते दृष्टीआड केलेलं बरं. घरी चला. आणि पण राघवला अशा अवस्थेत सोडून? हे बघ, आपण दादाला घेऊनच घरी जाऊया. नाही, राघव स्वतः इथे आला, इथे कसं वागायचं हा निर्णय त्यांनी स्वतः घेतलाय, त्यामुळे घरीही तो स्वतः येईल. पण आई, सांगितलं ना त्याच्या या अशा वागण्यानंतर त्याची काळजी करण्याची काहीही गरज नाहीये, तेव्हा घरी चला. हे सगळं खूप हॉरेबल झालंय. मी राघव सरांच्या रुटीन लाईफ मध्ये फक्त थोडा चेंज आणायला गेले, त्यांनी एवढा मोठा प्रॉब्लेम होईल असं मला खरंच नव्हतं वाटलं. आता हे रिझॉल्व करायला मला राघव सरांशी बोलायलाच हवं. आय उचललं का कोणी? नाही उचलत आहे बाब. मग राघवला लावलास का फोन? हो केला होता राघवला, तो पण उचलत नाहीये. परतला परतला? हो. अरे काय झालं, उचललं का? नाही बाब. अरे बोल ना, लागला का? काय बोलतोय बाप? राघव पण फोन उचलत नाही.
बहुतेक तो अजून ऑफिस मध्येच असेल किंवा त्याच्या मित्रमंडळींसोबत फिरायला गेला असेल.